नमस्कार मित्रांनो, ट्रॅक इन टेक मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि शाओमीने मित्रांनो त्यांची नोट 10 सिरीज लॉन्च केली. त्याच्यामध्ये 3 फोन्स लॉन्च केले, रेडमी नोट 10, रेडमी नोट 10 प्रो, रेडमी नोट 10 प्रो मॅक्स. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, जेव्हा मी त्यांची प्राईस ऐकली या तिन्ही फोनची, मला खरंच आश्चर्य वाटलं. आय एम टेलिंग यू, आय वॉज प्लेझंटली सरप्राईज. आणि ही एक रेअर ऑकरन्स असतं, कारण की जनरली मी जेवढी अपेक्षा करतो त्यापेक्षा जे मॅन्युफॅक्चरर्स असतात, स्मार्टफोन ब्रँड्स असतात, ते जास्त प्राईस काढतात. यांनी प्राईस कमी काढलेली आहे, एस्पेशली रेडमी नोट 10ची. जो बॉक्स माझ्याकडे आहे, हो, ह्याचं मी अनबॉक्सिंग करणार आहे, फर्स्ट इम्प्रेशन देणार आहे आणि काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे या फोनबद्दल. त्यामुळं एंडपर्यंत हा व्हिडिओ बघा. पण त्या अगोदर मित्रांनो, जर का पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती आला असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन वाजवा, ऑल करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील जसा आम्ही एक नवीन व्हिडिओ अपलोड करू. माझ्या हिशोबाने मित्रांनो, 2021 नोट 10 सिरीज हे जे फोन्स आहेत हे सगळ्यात पॉप्युलर असणार आहेत माझ्या हिशोबाने. हो, अजून रिअलमी 8 सिरीज यायची आहे आणि माधव शेटजींनी सांगितलेलं आहे की आम्ही इझिली बीट करू. ते आल्यानंतर त्याचं सुद्धा अनबॉक्सिंग आम्ही टाकणार आहे, पण आत्ता आपण बॉक्स उघडूया. याचा वरती सगळ्यात आहे फोन. नाईस, वाटत नाही आहे शाओमीचा फोन आहे का, कारण की जनरली शाओमीचे जे फोन्स असतात ते जड असतात आणि हा हातात जेव्हा घेतला ना अतिशय हलका वाटला. बरं, बॉक्सच्या आतमध्ये तुम्हाला केस मिळते जी एक चांगल्या क्वालिटीची केस आहे, डॉक्युमेंटेशन, सिम कार्ड टूल. मित्रांनो 33 वॉटचा फास्ट चार्जर मिळतो तुम्हाला. वाव, म्हणजे ह्याची प्राईस 11,999 आहे. त्या मानाने फास्ट चार्जिंग खरंच चांगलं आहे. म्हणजे तुमची बॅटरी जी आहे, तुमच्या फोनची बॅटरी, तुमची बॅटरी नाही, तुमच्या फोनची जी बॅटरी आहे ती एकदम वेळेत लवकर फास्ट चार्ज होणार. USB टाईप सी केबल सुद्धा येते बॉक्सच्या. चला ठेवून टाकूया सगळं हे साईडला आणि फोनकडे बघूया. वा मित्रांनो, आमच्याकडे जो कलर आहे हा आहे फ्रॉस्ट व्हाईट. ह्याच्यामध्ये ॲक्वा ग्रीन आणि शॅडो ब्लॅक असे 3 कलर्स येतात. पण व्हाईट फोन्स दोन माहिती आहे, एक 6-7 वर्षापूर्वी बरेच याचे व्हाईट, ब्लॅक, ब्लू असे सॉलिड कलर्स. तसाच आहे, सिम्प्लिस्टिक डिझाईन आहे, प्लॅस्टिक बॅक आहे, पण छान वाटतं ओव्हरऑल. मला जे कॅमेराचं डिझाईन वगैरे, कॅमेरा हाऊसिंग वगैरे आहे ते मला आवडलेलं आहे. रेडमीची ब्रँडिंग आहे. सगळ्यात जास्त आवडलं तो इन हँड फील. असं वाटत नाही की शाओमीचा फोन आहे, हलका फोन आहे. चला करूया वजन. 189 ग्रॅम. वाव, म्हणजे कुठलाही तुम्ही आधी रेडमी नोट 9 सिरीज वगैरेमध्ये बघा आणि त्याचे फोन्स वजन करा, 200 ग्रॅमच्यापेक्षाही जास्त असतात किंवा थोडेसे 200 ग्रॅमच्या अराउंड असतात. हे 20-21 ग्रॅमने हलका आहे, स्वस्त नाही, हलका आहे. आणि त्यामुळे मला ह्याचा इन हँड फील खरंच खूप आवडला. आणि हो मित्रांनो, पोर्ट्स आणि बटन्सचं सांगायचं झालं तर सगळे पोर्ट्स आणि बटन्स येतात. नॉईज कॅन्सलिंग मायक्रोफोनसुद्धा येतो ह्याच्यात, आयआर ब्लास्टर एक्स्ट्रा आहे. आणि हो, स्टिरिओ स्पीकर्स आहेत, त्यामुळे वरती आणि खाली दोन्हीकडं तुम्हाला स्पीकर ग्रिल दिसतात. मी इतका एक्साइटेड रेडमी नोट 10 ह्या फोनबद्दल का आहे, कारण की हे बघा, ह्याची प्राईस जी आहे 11,999 आहे. येस, आणि ह्याच्यात मित्रांनो तुम्हाला 6.4 इंचचा एमोलेड डिस्प्ले मिळतो. वाव, वाव, जस्ट वाव. ह्या प्राईस रेंजमध्ये मला नाही वाटत कुठलाही फोन तुम्हाला एक एमोलेड डिस्प्ले देईल. आणि एमोलेड हा सॅमसंगचा आहे. मला जेव्हा आधी कळालेलं की हा फोन एमोलेड डिस्प्लेवरती येणार आहे, मला वाटलेलं की सब स्टँडर्ड वापरतील ते. नाही मित्रांनो, ह्याचा जो डिस्प्ले आहे अतिशय सुंदर आहे. जी बिंदी नॉच आहे, म्हणजे सेंटर पंचोल ज्याला मी म्हणतो, ती छोटी आहे. ब्लॅक्स ब्लॅक्स दिसतात, कलर्स वगैरे चांगले आहेत. आणि हो, ब्राईटनेससुद्धा भरपूर आहे, 1100 निट्सचा ब्राईटनेस आहे. म्हणजे सनलाईट वगैरेमध्ये तुम्ही वापराल, यू विल हॅव ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स. चला मित्रांनो, बोलूया स्पेसिफिकेशन्सबद्दल. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 678 ह्या प्रोसेसरवरती येतो. बेस वेरियंट जो आहे 4GB 64GB, ज्याची किंमत 12,000 रुपये. आणि ह्याचा अंतुतु स्कोर मित्रांनो 2,23,000 येतो, विच इज व्हेरी रिस्पेक्टेबल. आणि त्याहूनही रिस्पेक्टेबल गोष्ट ही आहे की मित्रांनो, 12,000 फोनवरती तुम्ही COD मोबाईल सारखे हेवी गेम्स हाय टू व्हेरी हाय सेटिंग्सवरती खेळू शकता. डिड नॉट एक्सपेक्ट इट, ॲब्सोल्युटली डिड नॉट एक्सपेक्ट. परफॉर्मन्स झाला, डिस्प्ले झाला. म्हणजे मी एक फोनमध्ये 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या देतो, ते म्हणजे डिस्प्ले, परफॉर्मन्स म्हणजे जो प्रोसेसर असतो, आणि तीसरी म्हणजे बॅटरी असते मित्रांनो. येस, 5000 mAh बॅटरी, 33 वॉटचं चार्जिंग, म्हणजे जवळजवळ 1.25 तासात 0 to 100% तुमची बॅटरी होईल. आणि 5000 mAh म्हणजे इझिली तुम्हाला दिवसभर जाईल. म्हणजे मॉडरेटली हेवी युसेज जरी केला तरी दिवसभर तुम्हाला जाईल, नो प्रॉब्लेम्स.
कॅमेरा खूप महत्वाचा आहे मित्रांनो, आणि कॅमेरामध्ये सुद्धा तुम्हाला क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो, तो सुद्धा 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर मिळतो, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड 2 मेगापिक्सेल प्लस 2 मेगापिक्सेल. काही फोटो तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय, नक्की बघा. माझ्या हिशोबाने कलर्स वगैरे चांगले येतात, शार्पनेस वगैरे आहे ह्याच्यामध्ये. नाईट मोड वगैरेमध्ये मला यूज करायला लागेल, लो लाईटमध्ये म्हणजे वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये मला फोटो काढायला लागतील, पण नॉर्मल जे फोटोज आहेत ते मी स्क्रीनवरती दाखवते. कसे आहेत सांगा, मला स्वतःला नक्कीच आवडले. ह्या सगळ्या गोष्टी मला खरंच आवडल्या आणि मी इतकं कौतुक करतोय. तुम्ही म्हटलं अरे काय डोक्यावरती नका चढू, नाही, एक गोष्ट चांगली नाही आहे ह्याच्यात मित्रांनो, OS MIUI 12 थोडं मला लॅगी वाटलं. लॅगी असं नाही म्हणजे कुठं कुठं फ्रेम ड्रॉप्स वगैरे दिसले मला, म्हणजे असं फुल्ली बेक्ड किंवा मच्युअर्ड नाही आहे असं मला वाटलं. ते तर बहुतेक ते अपडेट जेव्हा येईल 12.5 वगैरे तेव्हा त्याच्यामध्ये चांगलं असेल असं मला वाटतंय. फुल रिव्ह्यूसाठी नक्की थांबा, कारण फुल रिव्ह्यू ह्या फोनचा करणार आहे, सगळं काही डिटेलमध्ये सांगणार आहे. पण ओव्हरऑल आत्ता माझे जे फर्स्ट इम्प्रेशन्स आहेत ह्या फोनबद्दल सांगायचे झाले तर आय एम इम्प्रेस्ड. आता हे बघायचं आहे की बाकीचे जे ब्रँड्स आहेत ते ह्याला उत्तर कसं देतात. येस, दॅट इज व्हॉट वी नीड टू वॉच. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.